रेवाड़ी शहर ट्रांसपोर्ट हब है। देश भर में बड़े वाहनों का आवागमन चलता रहता है। अमरावती राजमार्ग होने से बड़ी मात्रा पर ट्रैफिक चलता है। ओवर ब्रिज का निर्माण होने से यहाँ की सड़कें संकरी हो गई है। दोनों तरफ अतिक्रमण भी बढ़ने से यातायात को बाधाएं निर्माण ना हो, इसलिए शुक्रवार को नगर परिषद ने अतिक्रमण की कार्रवाई कर सड़क किनारे लगे मटन चिकन के दुकानों पर बुलडोजर चलाया। मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख ने बताया कि शहर में अवैध अतिक्रमण धारकों को बार बार सूचना देने पर भी अतिक्रमण करते हैं। अब अतिक्रमण निकाला गया, उसके बाद यदि कोई अतिक्रमण कर यातायात को बाधाएं निर्माण करेंगे तो उन पर पुलिस कार्रवाई करेंगे। शुक्रवार को दत्तवाड़ी में बुलडोजर लेकर नगर पालिका के कर्मचारी पहुंचे। दोपहर तक करीब 40 अतिक्रमण का सफाया किया। दत्तवाड़ी में दोनों तरफ के अतिक्रमण की कार्रवाई बड़ी तेजी से चल रही है। यह कार्रवाई दिन भर चलने की जानकारी मुख्य अधिकारी देशमुख ने दी। नगर परिषद वाड़ी क्षेत्र मधून आपला अमरावती नेशनल हाईवे जातो आणि त्या हायवेवर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। सद्यस्थितीत पावसाळा सुरू आहे आणि या परिस्थितीमध्ये अनधिकृतपणे काही चिकन मटनचे दुकानं अनधिकृतपणे त्यांनी सुरू केलेले आहे। त्यांना आपण नोटीस दिली, वारंवार मौखिक त्यांना सूचना दिल्या, तरीही त्यांनी या सूचनेची किंवा नोटीसची कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे शेवटी आपण अतिक्रमणाची कारवाई सुरू केलेली आहे। अतिक्रमण काढून आपण तो रस्ता रहदारी उघडा करत आहोत, ओपन करीत आहोत आणि यापूर्वी सुद्धा त्यांना आपण अनेकदा समज दिली असताना सुद्धा त्यांनी वारंवार आपण अतिक्रमण काढलं पुन्हा जाऊन बसायचे, परंतु यानंतर असा प्रकार होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या दोन्हीच्या समन्वयाने ही कारवाई सुरू आहे आणि यानंतर या रस्त्यावर कोणत्या प्रकारची हानी होऊ नये, अपघात होऊ नये याकरता पूर्णपणे काळजी घेतल्या जाईल आणि यासाठी नगर परिषद प्रशासन यापुढे सुद्धा सतर्क राहील। अलीकडच्या काळात उड्डाणपुलाचं काम सुरू झाले असल्यामुळे निश्चितच रस्त्याला थोड्या मर्यादा पडलेल्या आहे आणि पार्किंगची व्यवस्था आपण रस्त्याच्या बाजूने केलेली आहे, परंतु अनेक लोक अनधिकृतपणे दुकान लावतात आणि दुकानाच्या समोर ते पार्किंग अनधिकृतपणे करत असतात, त्यामुळे रहदारीस अडथळा होता। परंतु दुकान आपण तिथून त्यांचं अतिक्रमण हटवल्यामुळे आता हा पार्किंगचा मुद्दा सुद्धा निकालात निघालेला आहे। यानंतर बसणार नाही याच्यासाठी माझं एक स्क्वॉड तयार केलेलं आहे, ते दैनंदिन तिथे व्हिजिलन्स करतील आणि यानंतर जर असा प्रकार घडला तर त्यांच्यावर निश्चितच आपण फौजदारी गुन्हा दाखल करू आणि कायद्यानुसार पुढील कारवाई करू। नागरिकांना हेच मला सांगायचं आहे की उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे तिथे अपघाताची काही प्रमाणात अरुंद रस्ता झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि यामधून काही अपघात होऊ नये याकरता आपण आजूबाजूचे अतिक्रमण जे काही आहे ते काढण्याचा प्रयत्न करत आहात आणि काढत आहोत आणि रहदारीस अडथळा होऊ नये यासाठी आमची टीम सुद्धा तिथे नेहमी व्हिजिलन्स करत असते। तरी नागरिकांना हीच विनंती आहे की आपण ट्रॅफिक चांगलं व्यवस्थित राहावं यासाठी ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करावं आणि नगर परिषदला सहकार्य करावं। वाडी से NBCN न्यूज के लिए सौरभ पाटिल की रिपोर्ट।